आणि ज्यांनी पक्षांतर केलं, आज पक्षांतर केलं म्हणजे काय केलं? काय नाही. आम्ही आता भाजपच्या दावणीत जाऊन बसलो. ते आज कुठला प्रश्न आला की त्यांना भाजपच्या बाजूने बोलावं लागतं, भाजपच्या बाजूने मतदान करावं लागतं. त्यांना एवढंच सांगितलं आहे की तुमच्या ज्या काही केसेस आहेत त्याच्याबद्दल आम्ही अधिक काही करत नाही, तुम्ही बाजू बदला तर काही अडचण नाही, नाही बदलली तर तुमची जागा दुसरी आहे, आणि त्यामुळे त्या दुसऱ्या जागेत तुम्हाला पाठवू, आणि त्या दुसऱ्या जागेत जाण्याच्यासाठी ज्यांची भीतीची भीतीला तोंड द्यायची तयारी नाही त्या लोकांच्या ते अशा प्रकारची कारवाई केली गेली, आणि शेवटी कारवाईची एकंदर स्थिती बघून आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपच्या बाजून जाऊन बसले. ते सांगताना सांगतात की आम्ही राष्ट्रवादी आहोत, आमची वैचारिक भूमिका बदललेली नाही, फक्त तिकडं जावं लागेल आज, ते आज जावं लागू नये म्हणून आम्ही हा निकाल घेतला. अशा प्रकारची भूमिका काही लोक म्हणतात, आजच्याच वर्षांसारखात अशी भूमिका कुणाची आलेली आहे, याचा अर्थ आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सत्याची कास सोडून कुणीतरी दमदाती देत असेल त्या रस्त्यांनी जायचं हा निकाल कुणी घेतला असेल तर माझी खात्री आहे की आज ना उद्या अशा वेगळ्याच प्रवृत्तीला सामान्य लोक वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही, त्यांची अडचण ही झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण अनेक प्रश्न मांडतो, तुम्ही लोकांनी ज्या काही गोष्टी मांडायच्या त्याला सातत्यानं वर्षांवर्ष बारकाईने वाचली पाहिजे, टेलिव्हिजन बघितलं पाहिजे, आणि काय चाललं आहे हे बघितलं पाहिजे. आज प्रश्न काय, महागाईचा प्रश्न आहे, बेगारीचा प्रश्न आहे, गुन्हेगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा प्रश्न आहे, उद्योगधंदे राज्याचे कुठं जातात याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या संबंधी या राज्याच्या प्रत्येक माणसाला आस्था आहे आणि चिंता आहे. आता साधी गोष्ट आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे किती कारखाने इथून गुजरातला गेले किंवा अन्य राज्यात गेले. मी काय गुजरात किंवा अन्य राज्य भारताच्या बाहेर असं म्हणत नाही, पण तुम्ही तिथं कारखाने करायचे असेल तर अवश्य करा, पण जो कारखाना इथे येणार होता महाराष्ट्रात येणार होतो आणि त्या कारखान्यामध्ये काही तरुणांना काम करण्याची संधी मिळणार होती तो कारखाना इथून तुम्ही अन्य राज्यात जर हलवला तर त्या तरुणाची काम करण्याची संधी ही तुम्ही घातलेली कमी केलेली आहे. आणि त्यामुळं अशा प्रश्नाच्या संबंधी एक उदाहरण तुमच्या जिल्ह्यात घडलं, राज्यात कुठं घडलं, तर त्याच्यावर तुमच्या माध्यमातून प्रचंड वादा केला पाहिजे. तुम्ही जो वादा अक्षर घोषणाने कराल त्याचा परिणाम असे निर्णय महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध घेतले जातात की न घेण्याची प्रवृत्ती वाढेल. शेतीमालाचे प्रश्न आज तुम्ही वाचला असेल की आज केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात करायचा प्रयत्न केला तर 40% ड्युटी वसवली. निर्यात करणं याचा अर्थ काय? निर्यात करणं याचा अर्थ तो कांदा उत्पादक शेतकरी त्याला 2 पैसे अधिक देशात मिळतात, त्याला ते पैसे मिळण्याच्यासाठी देशातलं जगातलं मार्केट हे उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्याला किंमत मिळते. ते मार्केट त्याचं थांबवलं आणि त्यासाठी जो कोणी माल बाहेर पडतोय त्याला 40% दृष्टी याचा अर्थ त्याचं बाहेरचं गिराय थांबवणं आणि इथं किमती फाडणं आणि त्या कांदा उत्पादनाचा संसारात हात घालणं ही भूमिका आहे.
आणि ते आज केंद्र सरकारने केलेली आहे.